धनगर समाज के आरक्षण को हाईकोर्ट ने नकारा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि मूलतः यह आरक्षण कोर्ट में सिद्ध होने वाला नहीं था, लेकिन वर्तमान मुख्यमंत्री ने कैबिनेट से आरक्षण देने का आश्वासन दिया था, जिसके चलते यह आरक्षण उन्होंने देना चाहिए, ये भी उन्होंने इस वक्त कहा। सरकारच्या कार्यात आणि सरकारचं धाक राहिलं नाही, सरकारला कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही, सरकारमध्ये ती ऐपत राहिली नाही, सरकारला हे राज्यामध्ये खरं तर सत्ताधारी म्हणून सत्ताधीश म्हणून तुम्हाला काय करता येतं, फक्त केवळ तिजोरी लुटता येते, याच्या पलीकडे काही करता येतं का, हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो। सरकारने ठरवल्यानंतर शासनाच्या पुढे हे कोणी जर यांना आव्हान देत असेल आणि शासन ते जर खाली मान ना घालून सरकार झुकत असेल, तर यामध्ये मला वाटतं की आंदोलनकर्त्याचे पाय धरणं आणि पाय चटणं एवढं शिल्लक राहिलेलं आहे।